ओके रेडी। निखिल वेलकम बैक टू आवर ऑफिस। थैंक यू सर। यू आर इन ऑस्ट्रेलिया फॉर मोर देन 1 ईयर। यप। सो आई वांट टू नो अबाउट योर ऑस्ट्रेलियन एक्सपीरियंस। सो ऑस्ट्रेलियन एक्सपीरियंस लाइक इट वॉज अ ब्लिस फॉर मी आणि खूप खूप म्हणजे जेवढं माझं मी अपेक्षा केलेली की ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन हे असेल त्याच्यापेक्षा 10 पट जास्त चांगला एक्सपिरियन्स मला मिळालेला आहे आणि एव्हरीथिंग वेंट स्मूथ। माय आफ्टर मायग्रेशन प्रोसेस विच वॉज इझिली हँडल बाय सर मिस्टर मनोज पालवे। त्याच्यानंतर मी जेव्हा तिथे मायग्रेट झालो तेव्हा मी ऐकलेलं की जॉब मिळायला वगैरे खूप डिफिकल्ट असतं, खूपच डिफिकल्ट पडतं। तसं काही नाही आहे, वन्स तुम्ही तिकडे तुमचा CV एस्टॅब्लिश केलात आणि तुम्ही तुमचं नेटवर्क बांधलं तर ते तिकडचे कन्सल्टंट्स वगैरे तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने हेल्प करून तुम्हाला जॉब मिळायला पण स्वतःहून हेल्प करतात की कुठे तुमचं करिअर जाऊ शकतं, कुठे तुम्हाला जास्त स्कोप आहे असं करून ते स्वतःच तुम्हाला हेल्प करतात। आणि कन्सल्टंट लोक खूपच चांगले आहेत तर ते तुम्हाला जॉब मिळायला प्लेसमेंट्स मिळायला खूप हेल्प करतात। तर त्याच्यामुळे मलाही चांगले चांगले कॉन्ट्रॅक्ट्स मिळतात, मी ऑलमोस्ट परमनंट पोझिशनला सेटल होईन या मार्गावर आहे। सो ते पण खूप चांगलं आहे। इन्सिडेंटली यू आर इन टू विच फील्ड? मी अकाउंटन्सीमध्ये, मी इकडे इंडियामध्ये CA कम्प्लीट केलं आणि तिकडे जाऊन पण माझं एज्युकेशन अजून मी स्ट्रॉंग केलं कारण तिकडचं CPA डिग्री विच इज इक्वॅलंट टू इकडची इंडियाची CA डिग्री ती पण कम्प्लीट केली। सो दॅट विल हेल्प टू ग्रो माय प्रोफाइल। रिसेंटली यू गॉट जॉब इन कोका कोला। आता मला गेटिंग पे 28 per hour विच इज इक्वॅलंट टू प्रो रेटा 65,000 इन्क्लुडिंग सुपर। सो वॉट इज युअर सेविंग पोटेन्शियल देन? सेविंग पोटेन्शियल म्हटलं सिन्स आय एम सिंगल तरीसुद्धा मी एक साधारण 2,500-3,000 डॉलर सेव्ह करू शकतो पर मंथ विच कम्स टू अराउंड 35,000 पर। व्हेरी गुड, व्हेरी गुड। नाऊ यू आर रिसेंटली टोल्ड मी दॅट यू आर गेटिंग मॅरिड। कंग्रॅच्युलेशन। थँक्यू सो मच। आय विल डू द स्पाउसेस ऑल्सो। येस। नाऊ यू वॉज इन ऑस्ट्रेलिया फॉर मोर देन 1 year। जस्ट टेल मी मी माझा एक एक्सपिरियन्स शेअर करायला मला खूप आवडेल की मी एका जॉबला तिथे जॉब इंटरव्ह्यूसाठी गेलेलो तर ते माझ्या घरापासून खूप दूर होतं आणि तिथे पब्लिक ट्रान्सपोर्टनेच जायला लागतं कारण बाकी कार ॲक्सेस वगैरे खूप डिफिकल्ट आहे तिकडे नेणं। सो पब्लिक ट्रान्सपोर्ट मी तिथे गेलेलो तर तो असा म्हणजे जिथे बस उतरते तिथे एक हायवे आहे तर तिकडे म्हणजे ट्रॅफिक कधीच नसतो ऑस्ट्रेलियाला, खूप सगळं वेल ऑर्गनाइज्ड आहे, तिकडचं सिस्टीम खूप चांगली आहे। तर त्या दिवशी अनायचं आय डोंट नो वाय पण खूप जास्त ट्रॅफिक होता आणि तिथे असा 4 पदरी असा लेन्स आहे तिकडे तर आपल्याकडे जर का ट्रॅफिक असतं तर तो म्हणजे जे इमर्जन्सी केसेस फॉर एक्झाम्पल ॲम्ब्युलन्स किंवा पब्लिक ट्रान्सपोर्ट बसेस त्यांना तिथेच खोळंबून राहायला लागलं असतं। पण मी बघितलं की तिकडे बससाठी जी सेपरेट लेन असते तर त्यांनी एवढं वेल मेंटेन, तिकडच्या लोकांना एवढं शिस्तप्रिय आहेत की कार्स एकाच लेनमध्ये भले तिथे खूप ट्रॅफिक होता तर कार्स एकाच लेनमध्ये त्यांनी असं पूर्ण पार्क केलेल्या आणि माझ्यासमोरनं म्हणजे इमर्जन्सी ॲम्ब्युलन्स आणि पब्लिक ट्रान्सपोर्टनं जायला पूर्ण लेन मोकळी होती आणि दे कुड गो इझिली फ्रॉम देअर। सो तिकडचं खूप चांगली गोष्ट ही आहे की तिकडचं मेंटेनन्स, पब्लिकला असलेली शिस्त आणि जे त्यांचे रूल फॉलो करण्याची त्यांची जी कॅपॅबिलिटी आहे ती मला खूप जास्त आवडते आणि शिस्त असल्यामुळे तो देश अजूनच प्रगती करतो। असं माझे बरेच क्लायंट मला विचारत असतात ऑस्ट्रेलियातलं लाईफ कसं आहे, मग त्याच्यासाठी मी मुद्दाम असे माझे जे क्लायंट तिथे राहून आलेले असतात त्यांना विचारतो। अजून लोकांच्या मनात एक समज असतो ऑस्ट्रेलियाला की भारतीय लोकांना पडवतात समथिंग, एखादीकडे काहीतरी एखादी घटना घडलेली असते पण ती डोक्यात बसलेली असते। माझे शेकडो आणि हजारो क्लायंट तिथे कोणाचीही तक्रार नसते, वाईट लोक जिकडे तिकडे असतात, पुण्यात पण आहे, भारतात पण आहे, ऑस्ट्रेलियात सुद्धा असणारच। पण आपण जर ऍब्सोल्युटली तर ऑस्ट्रेलियामध्ये माझा हाही एक्सपिरियन्स आहे की लोक खूप प्रेमळ आहेत आणि खूप आपुलकीने चौकशी करतात। फॉर एक्झाम्पल फॉरेनर्सची, एशियन्स आणि इंडियन्स तिथे खूप असल्यामुळे सगळ्यांनाच असं वाटतं की अरे नवीन कंट्री आहे, मायग्रेट होऊन आपण आलो आहे तर लोक कसे असतील। पण माझ्याही एक्सपिरियन्सने सेम मला सांगा असं वाटतं की तिकडचे लोक खूप पोलाईट आहेत आणि आपुलकीने येऊन हेल्प करतात। जर का तुम्हाला काही पाहिजे असेल, तुम्हाला कुठे जायचं असेल, तुम्ही काही विचारलं त्यांना तर ते तुम्हाला स्वतःहून येऊन हेल्प करतात। ॲरोगन्सी कुठे नाही आहे आणि फक्त सरांनी जसं सांगितलं की चुकीच्या वेळेला तुम्ही चुकीच्या ठिकाणी नसलं पाहिजे। जर का त्यांच्या कंट्रीमध्ये सिस्टीम आहे की बाबा 8 नंतर तुम्ही एकटे फिरू नका तरी कुठेतरी अननोन रस्त्यांवर वगैरे जिकडे कोणीच जात नाही, जिकडे पब्लिक ट्रान्सपोर्ट नाही आहे, तिकडे तुम्ही जाऊन वेळासारखं काहीतरी करत बसलात तर दॅट इज रॉंग। तसे तुम्ही जर का त्यांचे नियम फॉलो केलेत तर यू विल ऑलवेज बी सेफ। निखिल
मी धन्यवाद देतो आहे माझ्या ऑफिसला येऊन आणि सर्व शेअर केल्याबद्दल. थँक्यू सो मच. आय एम विशिंग यू ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट.